रिझर्व ब्रिगेडच्या अनिता काळे यांना दैनिक दिव्य मराठी यांच्या वतीनं प्राऊड ऑफ अहमदनगर यानं सन्मानित करण्यात आलं. दिव्य मराठीच्या वतीनं प्राऊड ऑफ अहमदनगर नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम पार पडलाय. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा, प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा, नम्रता दिदी नानी ग्रुप सचिव, नगर तालुक्यातील गुरुमावली प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्षा, मराठा समन्वय परिषदेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा अनिता काळे यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. दिव्य मराठीने अनिता काळे यांची सामाजिक कार्याची दखल घेत आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. अनिता काळे यांना नवदुर्गा पुरस्कार दिव्य मराठीच्या वतीनं देण्यात आलाय. या प्रसंगी स्मिता पोखरणा, मधु जग्गी, प्रयास ग्रुपचे अध्यक्ष अलका मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, विद्या बडवे, ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, शकुंतला जाधव, उज्ज्वला बोगावत, शोभा पोखरणा, शशिकला झरेकर, सुजाता पुजारी, माया हरळ, विलासराव काळे, दादासाहेब काळे, जयश्री काळे आदी उपस्थित होते. प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा अनिताताई काळे यांचा आज नवदुर्गा म्हणून, नवदुर्गांमधली एक दुर्गा म्हणून दिव्य मराठीने जो सत्कार केला तो अत्यंत आमच्या महिलांसाठी अभिमानास्पद आहे. अतिशय छान पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम केला आणि महिलांचा जो सन्मान केला तो महिलांना प्रेरणादायी आहे. अशा असंख्य महिलांना याच्यातून प्रेरणा मिळालेली आहे की आपण जर काही ना काही करत राहिलो चिकाटीने आणि सच्चेपणाने तर आपल्याला कौतुक करणारं, पाठीवर थाप देणारं आणि त्याचा सन्मान करणारीसुद्धा माणसं या याच्यात आहेत. आम्हाला अतिशय अनिताचा अभिमान आहे. आमच्या प्रयास ग्रुपच्या वतीने मी तिला थँक्यू म्हणते की तिच्यामुळे आम्हा सर्वांचा सन्मान झालेला आहे. जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं त्या जिजाऊ मासाहेबांना प्रथमतः अभिवादन. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी अक्षर गिरवण्याची व स्वाभिमानाने जगण्याची जी प्रेरणा दिली व आपल्या हाती लेखणी दिली आहे, जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई आणि आमची स्वतःची आई, वडील व सद्गुरू या सर्वांची प्रेरणा घेऊन आज दिव्य मराठी आज प्राऊड ऑफ अहमदनगर या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. तर आपल्या समाजातील आपण जे कर्तृत्व करतो त्यामध्ये आपला स्वतःचा तर सहभाग आहे, परंतु परिवाराचा आज मोठ्या संख्येनं भाऊ बहीण त्यानंतर भाऊजाई सर्व ग्रुप, प्रयास ग्रुप असेल, आमचा दादीनानी ग्रुप असेल, जिजाऊ ब्रिगेडचा ग्रुप असेल, सर्व ग्रुपच्या वतीनं आज सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याचा मनस्वी आनंद होतो की आपण केलेल्या कार्याची कुठेतरी पावती घेतली जातीय आणि इतर माझ्या ज्या काही भगिनी आहेत त्यांनी देखील प्रेरणा घ्यावी व आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही हातच ऐकून आहात, कर्तृत्व आहात, परंतु आणखी एक तुमच्यामध्ये देखील प्रेरणा निर्माण व्हावी व एक पाऊल तुम्ही देखील यशस्वीतेचं टाकावं या शुभेच्छांसह इथे थांबते. जय जिजाऊ, जय सावित्री, जय महाराष्ट्र, जय भारत. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.